क्षेत्रात आधुनिकता आणण्याची गरज पंतप्रधान. साताऱ्यात मेगा फूड पार्कचं काम वेगात. आणि विदर्भात शेतीपूरक व्यवसायाला चालना देणार कृषी सचिव. नमस्कार, मी निलिमा सोनार. कृषी वार्ता बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात सविस्तर वृत्त. देशाच्या 72व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी देशातल्या 50 कोटी नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्यात जन आरोग्य योजनेची घोषणा पंतप्रधान यांनी यावेळी केली. शेतकरी हा देशाच्या विकासाचा कणा आहे, त्यामुळे त्याच्या उत्पादनाला योग्य भाव देण्यास सरकार कटिबद्ध आहे. त्यासोबतच उत्पादनात वाढ होण्यासाठी कृषी क्षेत्रात आधुनिकता आणण्याची गरज आहे. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं उद्दिष्ट सरकारचं आहे, असंही यावेळी पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणात सांगितलं. हमारा देश आज अन्न के भंडार से भरा हुआ है. विक्रम अन्न उत्पादन. मैं देश के किसानों को, खेतर मजदूरों को. केंद्र सरकारच्या 11व्या पंचवार्षिक योजनेद्वारा देशभरात सुरू झालेल देश में कृषि क्रांति को सफलतापूर्वक आगे बढ़ाने के लिए हृदय से बहुत बहुत बधाई देता हूं. केंद्र सरकारच्या 11व्या पंचवार्षिक योजनेद्वारा देशभरात सुरू झालेल्या 15 मेगा फूड पार्कपैकी सातारा जिल्ह्यात देगाव इथल्या मेगा फूड पार्कचं काम वेगात सुरू आहे. अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या अधिकारी गटानं या मार्कची नुकतीच पाहणी केली आणि कामाचं कौतुकही केलं. या फूड पार्कमधल्या सर्व कंपन्या सुरू झाल्यावर स्थानिक शेतमालावर प्रक्रिया केल्यानंतर उत्पादकांना चांगला भाव मिळेल, तसंच रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील, अशी आशा अधिकारी पुष्पा सुब्रमण्यम यांनी यावेळी व्यक्त केली. घटती शेती उत्पादकता आणि सिंचनाचे प्रश्न पाहता जमिनीच्या पोतावर शेतकऱ्यांना पेरणी करता यावी या दृष्टिकोनातून राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत केंद्र सरकारनं मृदा आरोग्य अभियान सुरू केलं आहे. या अभियानाचा लाभ घेऊन बुलढाणा जिल्ह्यातल्या अंभोळा इथल्या एका शेतकऱ्यानं जमिनीची मृदा तपासणी करून शेती उत्पन्नात भरघोस वाढ करून आर्थिक स्तर उंचावला आहे. खरोखर आम्हाला माती परीक्षण काय आहे माहीतच नव्हतं, पण मोदी सरकार जेव्हापासून सत्तेवर आलं तेव्हापासून हे जे कृषी विभागाची मंडळी हे ते आमच्यापर्यंत पोहोचायला लागली माती परीक्षण हे ते. तर आम्हीच माती परीक्षण म्हणजे काय हे त्यांना विचारलं, पण मोदी सरकारने जे चालू केलेला उपक्रम खूप चांगला उपक्रम आहे, त्याच्यामुळं शेतकऱ्याचं उत्पन्न हे खरोखर वाढलं आणि याच्यापुढे सुद्धा असं जर त्यांनी नियोजन ठेवलं ते वाढतच राहणार, त्याबद्दल आम्ही मोदी सरकारचे हार्दिक आभार मानतो. तिथेच काम करतो, 2 मुले आहे, त्याच्यावरच आमचे घर पण चालले आहे. व मातीची माती तपासणी केली, त्यामुळे आमचे शेतीचे चांगले भरकोस उत्पन्न चालू झाले आहे, त्याच्यावरच आमचे घर पूर्ण चालले आहे. सरकारनं 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं धोरण आखलं असून शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून हे उद्दिष्ट गाठणं शक्य होणार आहे. यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यात शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्याचं काम करणार असल्याची माहिती कृषी पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास खात्याचे नवनियुक्त सचिव अनुप कुमार यांनी दिली.
विदर्भात उस्मानाबादी शेती संगोपनाला चालना देण्याचा प्रस्ताव असून मुख्यमंत्री आणि पशुसंवर्धन मंत्री यांच्या मार्गदर्शनात पशुपालकांच्या हिताचे निर्णय घेतले जातील. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात दूध दरासंदर्भातले प्रश्नही सोडवण्याला प्राधान्य दिलं जाणार असल्याचीही माहिती अनुप कुमार यांनी यावेळी दिली. राष्ट्रीय पातळीवर सेंद्रिय शेती आणि रासायनिक कीटकनाशकं अंशमुक्त शेती पद्धतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी रेसिड्यू फ्री ऑर्गॅनिक मिशन इंडिया फेडरेशन अर्थात रोमिकची नुकतीच पुण्यात स्थापना झाली. राज्य कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे संचालक डॉ हरिहर कौसडीकर यांच्या अध्यक्षतेखाली या फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती देखील यावेळी करण्यात आली. आता पाहूयात बाजारभाव. जाणून घेऊया नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. तांदूळ किमान दर 5,000, कमाल दर 5,500, सोयाबीन 3,100, 3,400, ज्वारी 1,800, 2,200, वांगी 1,500, 2,000, कोबी 1,000, 1,300 आणि फ्लॉवर 1,000, 1,400, सफरचंद 4,000, 6,000, चिकू 1,500, 2,500, केळी 450 आणि 550. बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in आणि www.m या संकेतस्थळाला भेट द्या. आता पाहूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. जाणून घेऊया राज्यातलं प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 30, किमान 26, पुणे 26-22, नागपूर 30-25, औरंगाबाद 29-21, सोलापूर 31-21 आणि नाशिक 27-22. हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imd.gov.in आणि www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार.